वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबतची. या प्रकरणात मोर्चे आणि आंदोलनं काढल्यानंतर आता एक महत्त्वाचा अध्यादेश सरकारने जारी केलेला आहे आणि त्यामुळे ज्यांचे यापूर्वी वैद्यकीय पदव्युत्तरसाठी प्रवेश झालेले आहेत त्यांचे प्रवेश तसेच कायम राहतील असा आदेश काढण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून तसं पत्र काढण्यात आलं आहे. आधीच्या प्रवेशानुसारच विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत. दीपाली, अतिशय महत्त्वाची आणि मोठी अशी ही घटना आहे, काय नेमकं म्हटलंय सरकारने? अमोल, आपण पाहतोय की गेल्या साधारण 15 दिवसांपासून वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा हा जो तिढा आहे तो वाढत चालला होता. मात्र अखेर राज्य सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे ज्यावर सोमवारी संध्याकाळी राज्यपालांनी स्वाक्षरी केलेली आहे, ज्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने म्हणजेच मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणी अंतर्गत जे काही प्रवेश झालेले आहेत ते आता कायम करण्यात आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठेतरी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवर स्थगिती आली होती आणि नव्याने प्रवेश प्रक्रिया करण्याचे आदेश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या पुढे जाऊन राज्य सरकारने आपल्या अधिकारामध्ये अध्यादेश काढलाय, ज्यामुळे मराठा जे MBBS डॉक्टर्स आहेत त्यांचे पदव्युत्तर म्हणजेच MS आणि MD साठी जे प्रवेश आहेत ते आता आरक्षणाअंतर्गत कायम राहणार आहेत. यामुळे साधारण 250 डॉक्टरांना दिलासा मिळणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला या अध्यादेशाला आम्ही आव्हान देऊ अशी भूमिका आता खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन कॅटेगरीतील जे डॉक्टर्स आहेत आणि त्यांचे पालक आहेत त्यांनी घेतलेली आहे. धन्यवाद दीपाली या सविस्तर माहितीबद्दल.